पाटील चिसोंडी पाटील या गावात आलेले आहेत. या गावाच्या इतिहासाबद्दल जर विचार केला तर महादजी पाटील यांच्यासारख्या अनेक थोर पुरुषांचे इतिहास या गावात स्थापले आहे. आपण या खास गावास एक खास मुलाखत देत आहोत यात्रेनिमित्त. आज हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण आता सध्या वीर हनुमान मंदिर या ठिकाणी आहोत. चिसोंडी पाटील येथे वीर हनुमान मंदिर याची ख्याती पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे. तर जाणून घेऊया या यात्रा विशेष मध्ये काही चिसोंडी पाटील विषयी खास बाबी. आता माझ्यासोबत आहे शशिकांत कांबळे साहेब. मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. ते येथील रहिवासी असून गेल्या काही वर्षापासून ते नगरमध्ये राहत आहे. तर आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. तर तुम्ही या गावातच रहिवासी आहे? हो, या गावातला रहिवासी आहे. माझे या ठिकाणी शेत आहे, शेती आहे, माझे स्वतःचं घर आहे. इथे मी राहायला नगरला असतो, पण शेती करायला दररोज मी गावी येत असतो. मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही गेल्या किती वर्षापासून या गावाची जत्रा बघत आहे, म्हणजे या गावाची यात्रा बघत आहे? गेली 40 वर्षे झाले यात्रा पाहतो या गावाची. आणि पूर्वी तरी ते आजूबाजूचे गाव होते खेडेपाडी, इथं मोठा बाजार होता शुक्रवारी बैलगाड्या यायच्या. खूप काही गौणावळगाव झालं, धानोरा झालं, नांदूर झालं, हे लोक इथं बाजार बैलगाड्या घेऊन यायचे. फार मोठे बाजार पडत आहे. मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे जे 20 वर्षापूर्वी जे तुम्ही यात्रा पाहिली त्याच्यात आणि आज जी यात्रा या ठिकाणी भरली आहे त्याच्यात तुम्हाला काय बदल वाटतं, काय फरक वाटतो? फरक जाणवतो या ठिकाणी. ते पूर्वीचे जे लोक होते ते धार्मिक होते, धार्मिक वृत्तीचे होते. तरुण मुलांना धार्मिक या प्रकारचे उत्तर कमी आहे त्यांचा. पूर्वीचे जे धार्मिक लोक होते इथं कीर्तन कीर्तन भजन चालायचे आठ दिवस सारखं. आणि या यात्रेनिमित्त आमच्यासारख्या युवांचा काही या ठिकाणी म्हणजे योगदान असतो यात्रेनिमित्त? या ठिकाणी हे जे यात्रे चालू आहे युवांच्या सहकार्यामुळे, जे युवक तरुण मंडळ आहे हे तुमच्या याला काळगाव टोकावर पाणी आणतात आणि ते पाणी आणलेलं कालमध्ये भजनाला सकाळी पहाटे स्नान घातलं जातं. तिथून थोडं आरती वगैरे घेतल्याचं कार्यक्रम सुरू होते. काळगाव टाका म्हणजे किती लांब आहे तू? इथनं काळगाव टोका म्हणजे जवळजवळ तरी 70-75 किलोमीटर असेल. आपण पाहू शकतो या ठिकाणी ते सांगत आहेत की या गावातील युवक 70-75 किलोमीटर चला जाऊन पायी जाऊन ते या ठिकाणी कावड घेऊन येतात. त्याबद्दल त्यांना सॅल्यूट आहे खरंच. आणि आपण विचारूयात पुढचा प्रश्न. तर तुम्हाला या गावाच्या इतिहासाबद्दल काय माहिती आहे आणि तुम्ही काय सांगता त्याबद्दल? या गावाच्या इतिहासाबद्दल ऐकून आहे मी, फक्त नाव ऐकून. महादेजी पाटील, महादेजी पाटील इथले दानशूर आणि दानशूर आणि स्वभावाने हे होते. त्यामुळे जवळजवळ येणारे जाणारे प्रत्येक लोक या ठिकाणी जेवढेशिवाय बाहेर जात नव्हते. महादजी पाटील या थोर व्यक्तीविषयी हे सुद्धा ऐकून आहे. ते एक महान व्यक्ती होते. कोणत्याही व्यक्तीला गावात आल्यावर जेवल्याशिवाय ते जाऊन देत नव्हते असं यांचे म्हणणे आहे. आणि तुम्ही आपल्या युवा पिढीला काय संदेश देऊ इच्छितो? तरुण मुलांनी भाविकासंदर्भ व्यसनापासून दूर राहावा आणि धार्मिक भावाने एकमेकाने दोन सगळं सामोपचाराने जातीवादीने एकत्र येऊन काम घेऊन यात्राचा प्रभाव वाढवा. यांनी युवांसाठी एक खूप छान संदेश दिला आहे की व्यसनापासून लांब राहावे आणि धार्मिक दृष्ट्या सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यकृती करावी. धन्यवाद. चिसोंडी पाटील या गावाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली आहे. वळूयात वांगा भाकर या प्रकाराकडे. हा प्रकार म्हणजे महाप्रसाद आहे. या गावातील वांगा भाकर हे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. चला जाणून घेऊया या महाप्रसादाबद्दल जास्त अधिक काही. तर चला जाणून घेऊयात वांगा भाकर या महाप्रसादाबद्दल अधिक काही. तर माझ्यासोबत आहे जिल्हा परिषदचे माजी सदस्य बापूसाहेब सदाफुले, तसेच सोसायटीचे संचालक आणि लोकमान्य टिळक संस्थेचे व्हाईस चेअरमन. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात वांगा भाकर या महाप्रसादाबद्दल अधिक माहिती.
तर हे महाप्रसाद केव्हापासून सुरू आहे गावात? आता आपली ज्यावेळेस आपली चिथुंडे पाटीलची जो काही यात्रा उत्सव आहे हा जो यात्रा उत्सव हा सण हनुमान जयंतीची जेव्हापासून सुरुवात यात्रा उत्सव हे संपूर्ण चिथुंडे पाटील गाव म्हणजे सुरू आहे यात्रा उत्सव तेव्हापासून जे काही वांग भाकर हे संपूर्ण कायमस्वरूपीची प्रथा आहे कायमस्वरूपीची प्रथा आहे आणि परंपरानुसार ही म्हणजे अंदाजे कित्येकतरी वर्षापासून ही जी चिचुंडी पाटीलची वांग भाकरीची प्रथा आहे आणि ही संपूर्ण तालुक्यात आपल्या नगर तालुक्यातील एक मोठं महाप्रसादाचा कार्यक्रम आपल्या चिचुंडी पाटील गावात वांगे भाकरीचा होत असतो आणि ही प्रथा सुरू होत असताना इथं पंचक्रोश येथील म्हणजे तुम्हाला आठवडा सण चिचुंडी पाटील सारावती भातोडी सांडवा मांडवा हे जे पंचक्रोश येथील भाविक दर्शनासाठी हनुमान जयंतीच्या दर्शनासाठी येत असून वांगे भाकर हे जो काही महाप्रसाद आहे आणि ह्या महाप्रसादाचा संपूर्ण लाभ ही लोक घेत असतात आणि यासाठी अक्षरशः म्हणजे जेवण करण्यासाठी महाप्रसाद घेण्यासाठी सुंबळ गर्दी असते आणि यासाठी कमीत कमी 40 ते 50 महिला भाकर करण्यासाठी असतात आणि लोकांना ते भाकरीचं जेवण हे आणि वांग्याचं वांग भाकरी जे असं ही महाप्रसाद खाण्यासाठी इतकी म्हणजे टेस्ट प्रसिद्ध आणि स्वाद भारी आहे की आपण घरी जरी करीत असतो वांग भाकर तरी पण आपल्याला चालणं होत नाही तेवढी आणि सुंदर भाकर जी काही चव जी आहे ती काही येणार नाही आणि ती चव ही फक्त इथंची ती वांग भाकरीची ही चव फक्त इथंची ती आणि त्यासाठी प्रसाद घेण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतून कित्येक तरी हजारो लोक जेवणासाठी प्रसादासाठी येत असतील अशी या आपल्या गावातील खेती खेती तर म्हणजे आपण या चिचुंडी पाटीलच्या या महाप्रसादाला मेगा किचन म्हणू शकतो. बरोबर, या ठिकाणी हजारो लोक हजारो दर्शक येऊन या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात. पुढचा प्रश्न मी सरांना विचारतो की याच्यात म्हणजे असं स्पेशल काय आहे की पूर्ण महाराष्ट्रभर या महाप्रसादाची खेती पसरली आहे? बोल बोल ना. विशेष म्हणजे या महाप्रसादाचं असं आहे की आसपासचे खेड्यामध्ये आमच्या गावची यात्रा सर्वात मोठी यात्रा आहे आणि दूरवरून या ठिकाणी पैलवान येतात आणि त्या पैलवानाची मुख्य म्हणजे बाहेरगावी बाहेरगावून येणारे लोक जे आहेत त्यांच्या प्रथम पहिला उद्देश की व त्यांच्या जेवणाची सोय व्हावी हा आहे आणि मग त्याच्यामुळं बाहेरगावचे लोक ते बाहेरचे पैलवान लोक यांची जेवणाची सोय होते त्यामुळं ह्या इथलं वांगा भाकर आहे ते म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने बनवलं जातं आणि ते त्याची चव म्हणून व त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी थोड्याच वेळात जंगी कुस्त्यांचे सामने सुद्धा सुरू होणार आहे. तर मी बाप्पू साहेब यांना प्रश्न विचारतो की हे कुस्त्यांचे सामने कशा प्रकारे घेतले जातात आणि काय विशेष या कुस्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते? आता जे काही हे जे कुस्त्याचा जो काही आता कार्यक्रम सुरू होणार आहे अर्ध्या तासात सुरू होणार आहे या कुस्ती पाहण्यासाठी इतके म्हणजे पंचक्रोशीतून जे काही आहेत कुस्तीप्रेमी हे कुस्तीप्रेमी पाहण्यासाठी कुस्तीचा जो काही आगम आहे हा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक जमा होते आणि भाविकसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात आणि लांबूनसुद्धा कुस्त्यांचा जो काही विषय आहे तो जे काही कुस्त्या होत असतात तर लांबून लांबून पहलवान पूर्ण महाराष्ट्रातून चिचुंडी पाटीलसाठी पहलवान इथं कुस्त्यांचा हगामा पाहण्यासाठी आणि मोठी कुस्ती असते कमीत कमी 4 ते 5 हजारापासून तर 11 हजार रुपयापर्यंत शेवटची कुस्ती असते गदा आणि त्यात गदा पण गद्याचं सुद्धा आपल्या चिचुंडी पाटीलमध्ये एक पंचक्रोशी तो विषय मोठा आहे त्याच्यामुळे ते पाहण्यासाठी सुद्धा भरपूर लोक येतात हा एक आगमनाचा विषय आहे. आणि दुसरा विषय जो काय आमचे जे काही यात्रा कमिटीचे सदस्य आणि लोकमान्य संस्थेचे व्हाईस चेअरमन त्यांना सुद्धा जास्तीत जास्त त्याची जाणकारी त्याच्यामुळे तिथून पुढचं जो काही माहिती असेल त्यांनी द्यावं असं म्हणतात. मी सरांना पुढचा प्रश्न विचारतो की रामरावजी पवार यांच्यासारख्या थोर पैलवानांनी आपल्या चिचुंडीत जन्म घेतला आहे तर त्यांबद्दल आपलं काय मत आहे म्हणजे त्यांच्याबद्दल आणि तुम्ही युवा पिढींना कसं म्हणजे त्यांच्या पद्धतीने इन्स्पायर करायचं? काही झालं तर मुंबई पासून लोक त्यांच्याकडे यायची आणि ते फिट होऊन जायची दवाखान्यात खर्च करायची गरज नव्हती म्हणजे डॉक्टरांकडे न जाता त्या पैलवानांकडे येऊन त्यांचे म्हणजे ते पाय दुरुस्त होत होते कुठलाही सांधा निघाला तरी ते फिट करून द्यायचे 100% त्यांची ख्यातनाम होती ते त्यांच्या नावाने आमचे उपसरपंच शरद पवार त्यांनी काय केलं त्यांच्या नावाने गदा ठेवली. बरोबर आहे. चांदीची गदा साखळी पद्धत साखळी पद्धतीने ते गदा आम्ही देतो शेवटच्या पैलवानाला तर त्यांच्या नावाने ती हरिओम केसरी आणि उपसरपंच त्यांच्यातर्फे ती गदा ठेवली जाते.
आणि पुढे शेवटचा प्रश्न आहे म्हणजे तुमच्यासाठी, तुम्ही युवा पिढीला काय संदेश द्याल? कुस्ती हा एक स्पोर्ट्स आहे आणि स्पोर्ट्स म्हटलं की त्याच्यात डिसिप्लिन येतं, तर आपण युवा पिढीला काय संदेश द्याल? युवा पिढीला संदेश द्यायचा म्हणजे आमची भरपूर इच्छा आहे युवा पिढीने, मागच्या युवा पिढी बिघडली, तुम्हाला खरोखर बोलतो युवा पिढी राहिली तरी चालू, चेबी नसला गोंधळ झाली, कुस्त्या लोकांना पाहून न देणे हे सध्या युवा पिढीचं काम त्यांनी ते सोडावं, आणि जरा मागचं आणि धार्मिक कार्य पाहून आपलं वर्तन ठेवा ही मागणी आपली. आणि अजून मला एक विचारायचं की युवा पिढीने म्हणजे कुस्तीत कशा प्रकारे सहभाग घ्यावा असं तुम्हाला वाटतं? कुस्तीत सहभाग घेतलाच पाहिजे, कुस्ती कशी खेळली जाते डावपेच पाहिले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, आणि आपल्या जीवनात बी आपल्याला कुस्ती खेळता आली पाहिजे हे त्यांनी विचार केला पाहिजे, हे माझं मत आहे. एकदम सोडून देतात लोक त्या गोष्टीची मागा लागतात, याला माझं विरोध. धन्यवाद, आपण मला या ठिकाणी वेळ दिला, धन्यवाद टीव्ही कडून आपला धन्यवाद, थँक्यू. ओके, आपण वांगा भाकर या महाप्रसादाबद्दल अधिक अनेक माहिती घेतली, आणि आता वळूयात आपण पुढच्या विषयाकडे. वांगा भाकर हे महाप्रसाद पुरवण्यात त्यांचा खूप मोठा हात असतो, म्हणजे सगळ्यात जास्त कष्ट हे लोक करतात. तर तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येतात, तुम्ही कशा पद्धतीने भाकरी वगैरे करून जेव्हा वांगा भाकर हा महाप्रसाद पूर्ण महाराष्ट्रभर या महाप्रसादाची ख्याती आहे, तर तुम्ही जेव्हा वांगा भाकर या ठिकाणी ते सर्व्ह करता त्याच्यानंतर ते लोकांच्या चेहऱ्यावर हास्य बघून तुम्हाला कसं वाटतं? गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येत आहे? गेल्या 10 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येत आहे. तर तुमचा उद्देश काय असतो या ठिकाणी येण्याचा? कसं वाटतं तुम्हाला लोकांच्या चेहऱ्यावरती एक हास्य बोललेलं असतो? बरं वाटतं आम्हाला व्यवस्थित वाटतं येण्यासाठी, त्यामुळे येतो. ओके, धन्यवाद तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल. ठिकाणी पाहू शकता अनेक भाविक भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, आपण पाहू शकता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी यात्रेचा जल्लोष या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो यात्रेनिमित्त किती आपल्याला जल्लोष मोठ्या प्रमाणावर पाहायला सुरू होत आहे. शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी खूप मोठा असा बाजार भरलेला आपल्याला दिसतो. चुचुंडी पाटील ही यात ऐतिहासिक यात्रेत आपण आलेलो आहोत आणि सर्व माहिती आपण दिलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी कुस्त्यांचा जंगी आखाडा या ठिकाणी रंगलेला आपल्याला दिसतोय. या ठिकाणी अनेक महिला पैलवान देखील आलेले आहेत. चला ओळूयात आपल्या पुढच्या गटाकडे, महिला गटाकडे. आता चिचोंडीची पैलवान भाग्यश्री त्याचबरोबर हिरवे बाजारची पैलवान प्रतीक्षा या ठिकाणी खेळणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो भाग्यश्री इंगळे व प्रतीक्षा या ठिकाणी जिंकण्यासाठी लढत करत आहेत. त्याचबरोबर लाल ड्रेसमध्ये भाग्यश्री इंगळे आहे, तसेच ब्लू ड्रेसमध्ये आपल्याला प्रतीक्षा पाहावयास मिळत आहे आणि प्रतीक्षाला चित केलं आहे भाग्यश्री इंगळेने. आणि आताच या ठिकाणी कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगल्यानंतर या ठिकाणी काही महिला कुस्तीपटूंनी त्याच्यात सहभाग नोंदवला आणि या महिला कुस्तीपटू नुसता या ठिकाणी म्हणजे खेडेगावात रिप्रेझेंट करणार नाही, तर यांनी स्टेट लेवलला आपल्या जिल्ह्याला रिप्रेझेंट केलंय. तर आपण त्यांच्यासोबत छोटा संवाद साधणार आहे. तर माझ्याकडं माझ्यासोबत आहे सर्वप्रथम भाग्यश्री इंगळे. तर आपण भाग्यश्री इंगळेला काही प्रश्न विचारणार आहोत, तर त्याचे त्यांनी व्यवस्थित आणि मोठ्या आवाजात उत्तर द्यावे मी तिला विनंती करतो. ओके, सो माझा फर्स्ट क्वेश्चन तुझ्यासाठी आहे की तुला कुस्तीची निवड कुठून निर्माण झाली, सॉरी आवड कुठून निर्माण झाली? म्हणजे तुझी स्टोरी डिक्टो दंगलची कॉपी आहे. ओके, तर आपण या ठिकाणी पाहू शकतो म्हणजे आज आम्ही जे कुस्ती आपल्याला दाखवणार आहोत त्याचा व्हिडिओ पण आपल्याला दाखवला जाईल. तर या ठिकाणी आज आम्हाला रिअल लाईफ दंगल पाहायला भेटलं आहे. तर आपलं नेक्स्ट क्वेश्चन की तुला कोणी प्रतीक्षा ताई हिला आपण नेक्स्ट क्वेश्चन विचारूयात की तुला कोणी इन्स्पायर केलं? मला माझ्या कुस्ती खेळण्याची आवड माझ्या आमच्या गावात कुस्तीमध्ये मुली कुस्ती कोणीच खेळत नव्हतं, त्यामुळे काही वेगळं करायला म्हणजे जे कोणीच केलं नाही असं काहीतरी तिला करून दाखवण्याचं होतं, दाखवायची इच्छा होती, त्यासाठी तिने कुस्ती खेळण्यास सुरुवात केली होती. परत आपण भाग्यश्री इंगळे याला प्रश्न विचारूयात की तुझे आत्तापर्यंत स्टेट लेवलपर्यंत तू गेलीस, तर तुझे अनुभव काय आहेत, म्हणजे तुला कसं वाटतं, एक काय म्हणजे तुझे अनुभव आहेत आणि पुढे तू काय करणार आहेस?
मी पुढे जाऊन ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करेल, आपल्या देशाला एखादं पदक देईन. स्पर्धा खेळताना कोणतीही भीती मनात मी कुस्ती खेळतो, कोणतीही भीती मनात न धरता ती कुस्ती खेळतो. ओके, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रतीक्षाताईला. मी तुला एक प्रश्न विचारू इच्छितो की तू जे कुस्ती खेळते त्याची नेहमी तू किती सराव करते, किती तास सराव असतो तुझा? 1 ते 2 तास सराव असतो. मी माझ्या भावासंगे कुस्तीचा सराव करते. ओके, तर आता मी दोघींना एक एक प्रश्न विचारणार आहे की तुम्ही सुरुवात कधी केली, म्हणजे तू कुस्ती खेळ किती वर्षापासून तू कुस्ती करतेस? 2-3 वर्षापासून. म्हणजे तू सुरुवात तुझ्या वयाच्या किती वर्षी केली आणि आता तू किती वर्षाची आहेस? मी आता 16 वर्षाची आहे. 12 वर्षापासून. ओके, ही 12 वर्षाची होती तेव्हापासून कुस्ती खेळते, तेव्हा जाऊन ती स्टेट लेवल पर्यंत पोहोचली आहे. तर दुसरा क्वेश्चन तुला की तू केव्हापासून सुरुवात केली? मी 6 वर्षाची असतापासून कुस्ती घेते. आता माझं वय 14 आहे. म्हणजे हिला जवळपास 8 वर्ष कुस्ती या क्षेत्रात झालेले आहेत. जर आपण स्पोर्ट्सचा जर विचार केला, मी पण एक स्पोर्ट्स प्लेअर आहे, तर जर आपण स्पोर्ट्सचा विचार केला तर स्पोर्ट्स म्हणजे त्याच्यात डिसिप्लिन आलं. तर असे कोणते डिसिप्लिन तुम्ही घरात किंवा अदर सगळीकडे फॉलो करावं लागतं तुम्हाला, म्हणजे शिस्त कशा प्रकारे तुम्ही फॉलो करता कुस्ती वगैरे? ओके, भाग्यश्री म्हणजे कुस्तीचे नियम आहेत की कुस्ती खेळताना प्रामाणिकपणे कुस्ती खेळली पाहिजे, चिटिंग नाही झाली पाहिजे. हा, म्हणजे खूप सुंदर उत्तर या ठिकाणी भाग्यश्री इंगळे यांनी दिलेलं आहे की प्रामाणिकपणा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो स्पोर्ट्समध्ये. तर आपण पुढे जाऊयात. आता तुम्ही नवीन जे नवीन पैलवान आहेत किंवा आता ज्या नवीन मुली कुस्ती खेळू इच्छितात किंवा ऑलिम्पिक्स ज्यांचा एम आहे, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? माझ्या मते नुसतं गावाचेच नाही तर पूर्ण देशाचे नाव मुलींनी आज पूर्ण जगभरात प्रसिद्ध केले आहे. जर आपण साक्षी मलिक, दंगलमधील आपल्या गीता फोगाट, बबीता फोगाट यांचा जर विचार केला तर यांनी आपल्या देशाचे नाव पूर्ण जग पातळीवरती गाजवले आहे. तर तुमचं देशाला घेऊन काय स्वप्न आहे? त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या कशा पद्धतीने प्रयत्न चालू आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्ही हार्डवर्क करताय? काय त्याचबरोबर माझ्या आदर्श गावचे तर सगळ्यात महत्वाचं जर तुमच्या फॅमिलीमधून जर तुम्हाला कोणाला थँक्स म्हणायचं असेल तर ते कोण असेल? खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. आईला ते थँक्स म्हणत आहे. आणि तुझ्या घरात कोण असेल? म्हणजे पूर्ण फॅमिलीनी जर सपोर्ट केला नसता तर आज आपल्याला या दोन पैलवानांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी म्हणजे लाभले नसते. ओके, आता या ठिकाणी एक छोटी पैलवान, या दोघींपेक्षा ती छोटी आहे, तिचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहोत. प्लीज ये ना. ओके, तुझी बहीण आहे किंवा ही तुझी मैत्रीण असेल कदाचित. ओके, तर या दोघी पैलवानींनी खूप सुंदर कुस्ती खेळलेली आहे, तर तुला यांच्या कुस्तीबद्दल काय सांगू? यांचे डाव तू पण मारू शकते. म्हणजे तू आता सध्या तर तुझे वडील ट्रेनिंग देत नसतील, तू बहिणींकडूनच ट्रेनिंग घेत असेल. ओके, तर आपल्याला आज या ठिकाणी रिअल दंगल बघायला भेटलेला आहे, त्याबद्दल मी तिन्ही पैलवानांचे धन्यवाद म्हणतो. आणि सरांना एक शेवटचा प्रश्न मी विचारून देतो की या ज्या मुली आहेत यांना तुम्ही खूप पाठीशी उभ्या आहेत त्यांच्या कायम, तर तुम्ही अनेक यांच्यासारख्या अनेक मुली पुढे आहोत याच्यासाठी तुम्ही काय म्हणाल? सालापासून ही यात्रा आम्ही चालू होतो, आमची इच्छा आहे मुलींनी यावं पुढं आणि समाजात सामील व्हावं. आता ह्या 2-3 मुली आहेत आमचे सुनील इंगळे दोस्त आहेत, त्यांचे ह्या मुली आहेत म्हणून आमचे सन्मान आले यांची. आता ही त्यांची मैत्रिणी समजा, पण मुलींनी पुढे यावं, यांनी सार्वजनिक जीवनात त्यांनी आपलं योगदान द्यावं ही आमची इच्छा. ओके, आणि आता मी परत भाग्यश्री इंगळे, तिची बहीण धनश्री इंगळे आणि त्याचबरोबर प्रतीक्षा यांच्याशी अजून एक सध्या शिक्षण घेत असेल, तर तू कितीला आहेस? तू
ओके, या सगळ्या पैलवान म्हणजे स्कूल लाईफ जगत आहेत सध्या, म्हणजे ही सातवी आठवी आणि तिने दहावीचे पेपर आता दिलेले आहेत. तर या वयात त्यांनी स्टेट लेवल पर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. कदाचित पुढे जर ह्यांना असाच प्रतिसाद जर प्रत्येकाकडून भेटत गेला तर हे देशाचं नाव नक्की करतील असं मला वाटतं. मी सबील सय्यद, कॅमेरामॅन तुषार मित्र सोबत, तेजवाता न्यूज, अहमदनगर.